कृषी वसंत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी बलभी मावटे. रब्बी हंगाम सुरू झालेला आहे आणि या रब्बी हंगामामध्ये आपल्या शेतकऱ्यांनी ज्वारी हरभरा या पिकाची पेरणी केलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की ज्वारी तूर हरभरा या पिकावरील ज्या किडी आहेत त्या किडीचं व्यवस्थापन कसं करायचं. कारण हरभरा तूर या पिकाला आपण पूर्वी सुद्धा फवारण्या करत होतो, किडीचं नियंत्रण करत होतो, परंतु मागच्या 1-2 वर्षापासून रब्बी ज्वारी या पिकावर आपल्याला फवारणी करण्याची वेळ आलेली आहे. त्याचं कारण असं आहे की रब्बी ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. तर जाणून घेऊया या किडीचं नियंत्रण कसं करायचं ते. शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या, ज्वारी हे जे पीक आहे हे महाराष्ट्रातलं एक रब्बी मधलं प्रमुख पीक आहे आणि आपण यापूर्वी कधीच ज्वारीवर फवारणी करत नव्हतो, कारण फवारणी करायची वेळच येत नव्हती. परंतु जून 2018 पासून महाराष्ट्रामध्ये अमेरिकन लष्करी आळी या अमेरिकेहून आलेल्या आळीचं अस्तित्व डळलं आहे आणि सर्वत्र प्रसार झालेला आहे. ज्या पद्धतीनं चीन मधला कोरोना आपल्या भारतात आला आणि सर्वत्र प्रसार झाला, तसं अमेरिकेमधली ही जी लष्करी आळी आहे ही लष्करी आळी आपल्या भारत देशामध्ये येऊन ऊस असेल, ज्वारी असेल, मका असेल या पिकावर अटॅक करायला सुरुवात केली आणि खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. तर ही अमेरिकन लष्करी आळी ओळखायची कशी? ही लष्करी आळी जी आहे या आळीच्या तोंडासमोर इंग्रजी वाय अक्षराचं चिन्ह दिसतं. ही जी आळी आहे ही प्रचंड हानिकारक असते. लष्करी आळी लष्कर कसं असतं, एका रात्रीमध्ये हमला करतं, प्रचंड मोठ्या संख्येनं जातं आणि शत्रूचा नायनाट करतं. तसं लष्कराप्रमाणे येणारी म्हणजे लष्करी आळी, ही आळी जेव्हा आपल्या शेतात येते मग ज्वारी असेल मका असेल त्या पिकाचं पूर्ण नायनाट करते. 50-70% ज्वारी निघून जाते, हातातून जाते, कडबा सुद्धा हातात लागत नसतो. म्हणून या लष्करी आळीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे या आळीचं ओळख करून घेणं गरजेचं असतं. तर ही लष्करी जी आळी आहे ही आळी 4 अवस्थेमध्ये असते, अंडी अवस्था, आळी अवस्था, कोशी अवस्था आणि पतंग अवस्था. तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला फवारणी करणे गरजेचं असतं. त्यामध्ये आपण 5% निंबोळी अर्काची फवारणी सुद्धा करू शकतो, परंतु याची तीव्रता पाहता आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे. त्यामध्ये इमामेक्टिन बेंजुएट आपण 10 ग्रॅम 15 लिटरच्या पंपामध्ये फवारणी करू शकतो, किंवा प्रोफेनोफॉस या औषधाची फवारणी करू शकतो, किंवा सगळ्यात योग्य परंतु थोडस खर्चिक औषध म्हणजे कोरॅजिन. कोरॅजिन या औषधाची जर आपण फवारणी केली तर एक चांगला परिणाम आपल्याला दिसतो. 6 ml कोरॅजिनची 15 लिटर पाण्यामध्ये फवारणी जर केली तर या लष्करी आळीचं नियंत्रण होतं. शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या, ही जी लष्करी आळी आहे ही आपल्याला पानाच्या झाड जो असतं ज्वारीच्या झाडाच्या कोंग्यामध्ये राहते. म्हणजेच आपण वरून बघितल्यानंतर त्याची चिन्ह कसे दिसतात, तर आळीची विष्ठा पानाच्या वर दिसते, पानावर छिद्र दिसतात. आपल्याला आळी कुठं दिसत नाही, परंतु जेव्हा आपण पोंगा उपसून काढू ज्वारीचा त्या पोंग्यामध्ये निरखून बघू तेव्हा त्यामध्ये आळी दिसते. तेव्हा फवारणी करते वेळेस एक दक्षता घ्यायची आहे की फवारणी करते वेळेस ते पाणी आहे फवारणीचं हे पानाच्या पोंग्यामध्ये गेलं पाहिजे, तरच आणि तरच आपल्याला या लष्करी आळीचं नियंत्रण करता येईल. अन्यथा आपण वेगाने जर फवारणी करत गेलो तर त्याचा परिणाम दिसणार नाही. गोविंद आवटे, माळसापूर या गावातून मी शेतकरी आहे आणि आता या ज्वारी पूर्ण पेरून आपल्या जवळपास 3 आठवडे ते 1 महिना झालेला आहे आणि या कालावधीमध्ये सुरुवातीलाच रोज येणाऱ्या आभाळामुळं ज्वारीमध्ये लष्करी आळीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे आणि याचं नियंत्रण करण्यासाठी आम्हाला आमच्या कृषी सहाय्यकाने एक चांगल्या प्रकारचा आळीवर नियंत्रण होईल अशा प्रकारच्या औषधाचा सल्ला दिलेला आहे. ज्वारीनंतर तूर हे आपलं एक महत्वाचं कडधान्य पीक आहे आणि तूर पिकामध्ये आता फुलोरावस्था व शेंगा भरण्याची अवस्था आहे. तूर पिकामध्ये आपल्याला ज्या पाणी गुंडाळणारी आळी आहे,
पाने गुंडाळणारी आळी आहे किंवा शेंगा उकरणारी आळी, या दोन मुख्य आळ्या आहेत। तर या आळ्यांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला 5% निंबोळी अर्क म्हणजे 10,000 पीपीएम चा जो निंबोळी अर्क आहे हे 100 ml 15 लिटर पाण्यामध्ये आपल्याला पहिली फवारणी करायची आहे, किंवा आपल्याला इमामेक्टिन बेंझोएट 10 ग्राम 15 लिटर पाण्यामध्ये फवारणी करायची आहे, किंवा क्युनोलफॉस या औषधाची सुद्धा आपण फवारणी करून तूर पिकाचं नियंत्रण करू शकतो। शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या, तूर हे जे पीक आहे या पिकामध्ये काही ठिकाणी मर लागते, तेव्हा ज्या ठिकाणी यावर्षी पाऊस जास्त झालेला आहे त्यामुळं जिथं कुठं झाडं मलूल होताना दिसत असतील त्या ठिकाणी आपल्याला बुरशीनाशक जे की कार्बेंडेजिम किंवा जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा याचं द्रावण आपण बुडाला टाकू शकतो, जेणेकरून जे जमिनीमार्फत जे मर रोग पसरणार आहे त्याचं नियंत्रण होईल। तिसरं पीक आहे महत्त्वाचं आहे हरभरा। हरभरा हे जे पीक आहे हे रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे आणि हरभऱ्याचं क्षेत्र सुद्धा जास्त असतं आणि शेतकरी एक आर्थिक पीक म्हणून या पिकाकडे पाहतात। हरभरा पेरणी करते वेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हरभरा असेल, तूर असेल, ज्वारी असेल, गहू असेल, जशी लग्नापूर्वी हळद लावतात तशी बियाण्याला पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणं हे काळाची गरज आहे। हरभरा पेरणीपूर्वी आपण 22-टीन किंवा कार्बेंडेजिम या औषधाची जर बीज प्रक्रिया केली तर भविष्यात येणारा जे रोग असतात मर हे लागणार नाहीत, तेव्हा बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर हरभऱ्यावरील ज्या मुख्य किडी आहेत त्यामध्ये ज्या विविध आळ्या आहेत घाटी आळी याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला 5% निंबोळी अर्क म्हणजेच 10,000 पीपीएम चा जो निंबोळी अर्काचा आहे हा निंबोळी अर्क आपल्याला 100 ml 15 लिटरच्या फवारणीमध्ये वापरायचा आहे। यामुळे प्राथमिक अवस्थेतील जे आळे आहेत याचं नियंत्रण होईल। दुसरी महत्त्वाची फवारणी म्हणजेच क्युनोलफॉस 40 ml 15 लिटर पाण्यामध्ये आपल्याला फवारणी करायची आहे, किंवा इमामेक्टिन बेंझोएट 10 ग्राम आणि 15 लिटर पाण्यामध्ये आपल्याला फवारणी करायची गरजेचं आहे। शेतकरी बंधूंनो या पद्धतीनं जर आपण तूर, ज्वारी, हरभरा या पिकावरील किडीचं जर नियंत्रण केलं तर आपलं पीक चांगलं राहील व किडीपासून संरक्षण होईल। धन्यवाद।